नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी अश्विनी दाशरथे आपले स्वागत करते वस्तू आणि सेवा कर जीएसटी आजपासून देशभरात लागू आधार क्रमांकाशिवाय प्राप्तीकर विवरणपत्र भरता येणार नसल्याचं आयकर विभागाकडून स्पष्ट राज्यात आजपासून सात जुलैपर्यंत वनमहोत्सव मराठवाड्यात चौऱ्याहत्तर लाख वृक्ष लागवणीचं उद्दिष्ट निर्धारित आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर त्र्याण्णव धावाने विजय आता बातम्या आणि सेवा कर जीएसटी आजपासून देशभरात लागू झाला संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात मध्यरात्री झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घंटानाद करून ही करप्रणाली लागू झाल्याचं चा सूचित केलं केंद्र आणि राज्य सरकारांच्या परस्पर सहमतीमुळे कररचनेचं नवं पर्व उदयास आल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात नमूद केलं हे कोणत्याही एका सरकारचं यश नसून भारतीय संघ राज्याचं यश असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलेल्या भाषणात जीएसटी म्हणजे गुड आणि सिंपल टॅक्स असल्याचं सांगत यामुळे व्यापार व्यवस्थेतलं असंतुलन दूर होईल तसंच केंद्र आणि राज्य एका दिशेने काम करू शकतील असा विश्वास व्यक्त केला या कार्यक्रमाला माजी पंतप्रधान एचडी दविगौडा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष या कार्यक्रमाला उपस्थित नाहीत विमुद्रीकरण निर्णयाप्रमाणे संस्थात्मक तयारीशिवाय जीएसटीची अंमलबजावणी होत असल्याचं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आह इथं वार्ताहरांशी बोलत होत जीएसटी कर प्रणाली देशाच्या दृष्टीने महत्वाची आहे मात्र अर्धवट तयारीवर त्याची अंमलबजावणी होत असल्याची टीका त्यांनी क्लि जीएसटीमुळे एक देश एक कर एक बाजारपेठ ही रचना अस्तित्वात येऊन देशाच्या विकासात अमूलाग्र परिवर्तन होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे ते काल मुंबईत बोलत होते महाराष्ट्र सरकार अतिशय भक्कमपणे या प्रक्रियेच्या अंमलबजावणी अग्रेसर राहील असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं प्रामाणिकपणे व्यापार करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस वस्तू आणि सेवा कर प्रणालीत त्रास होणार नाही अशी ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे काल मुंबईत उद्योग जगतातल्या प्रतिनिधींशी मुनगंटीवार यांनी संवाद साधला त्याव तोलत होत जीएसटीबाबतच्या शंकांचं निरसन करण्यासाठी विकीकर विभागानं हेल्पलाईन सुरु केली आहे एक आठ शून्य शून्य दोन दोन पाच नऊ शून्य शून्य या क्रमांकावर फोन करून कोणीही आपली शंका विचारू शकतील असं मुनगंटीवार म्हणाल आयकरदात्यांना आधार क्रमांकाशिवाय आजपासून प्राप्तिकर विवरणपत्र भरता येणार नाही असं आयकर विभागानं सांगितलं आहा मात्र कोणत्याही परिस्थितीत पॅन रद्द होणार नाही असं विभागानं नमूद केलं आह आधार क्रमांक पॅनशी जोडू न शकलखा नागरिकांना ई प्राप्तिकर विवरणपत्र भरताना भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं दिलखा क्रमांकाचा उल्लेख करण्याचा पर्याय असेल आणि ते या दोन्ही विशिष्ट क्रमांकांना जोडण्याचं वैध माध्यम मानलं जाईल असं प्राप्तीकर विभागाकडून सांगण्यात आलं आह यापुढे पॅनसाठी अर्ज करताना मात्र आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे लोकशाहीत मतांपेक्षा विचारधारा महत्वाची आहे असं मत राष्ट्रपती पदाच्या विरोधी आघाडीच्या उमेदवार मीरा कुमार यांनी व्यक्त केले आह त्या काल मुंबई इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उमेदवाराच्या बुद्धिमत्तेची शिक्षणाची सामाजिक कार्याची चर्चा न होता जातीची चर्चा अधिक होत असल्याची खंत मीरा कुमार यांनी व्यक्त केली मराठी भाषा धोरणाचा सुधारित मसुदा मराठी भाषा सल्लागार समितीनं काल राज्य शासनाला सादर केला या मसुद्यावर संबंधित विभागाचे अभिप्राय घेतल्यानंतर सदर मसुदा मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला जाईल असं मराठी भाषा मंत्री विनोद तावड़ यांनी म्हटलं आह मंत्रिमंडळानं या धोरणास मंजुरी दिल्यानंतर मराठी भाषा धोरणाची अंमलबजावणी करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित क्लिआ आमचं न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे इथं पंजाबी अकादमी सुरू करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे शिख धर्मियांचे दहावगुरु गोविंद सिंग यांच्या तीनशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित प्रकाश पर्व या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली राज्यात आजपासून सात जुलैपर्यंत वनमहोत्सव सप्ताह राबवण्यात येतो त्या त्याअंतर्गत मराठवाड्यात चौऱ्याहत्तर लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट निर्धारित करण्यात आलं आहे या अंतर्गत प्रामुख्यानं शासकीय पडीक जमीन गायरान टेकड्या शेतांचे बांध रस्ते तसंच लोहमार्गांच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्याचं आवाहन विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी केलं आहे यासाठी वृक्ष आपल्या दारी योजन अंतर्गत सवलतीच्या दरात रोपं उपलब्ध करून दिले जात असल्याचं सा त्यांनी सांगितलं मराठवाड्यात आठ जिल्ह्यातल्या शहात्तर तालुक्यात दोनशे सत्त्याहत्तर रोपवाटिकांमध्ये एक कोटी चौतीस लाख रोपं तयार करून लागवडीसाठी ठेवली आहेत असं म्हणाले जालना जिल्ह्यात आठ लाख पन्नास हजार वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट असून या मोहिमेत नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी आहे बीड जिल्ह्यात बारा लाख ऐंशी हजार वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट निर्धारित करण्यात आलं आहे या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आह भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत कालच्या तिसऱ्या सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर त्र्याण्णव धावांनी विजय मिळवला प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं निर्धारित षटकात चार बाद दोनशे एक्कावन्न धावा किल्या प्रत्युत्तरादाखल खेळण्यास उतरलेला वस्ट इंडिज संघ एकोणचाळीसाव्या षटकात एकशे अठ्ठावन्न धावांवर सर्व बाद झाला मालिकेत चौथा सामना उद्या खेळवला जाणार असून भारत सध्या दोन शून्यनं आघाडीवर आहितक्रांती प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून आज राज्यभरात साजरी कली जाते आहा सर्वत्र यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं ला आहे लातूर इथं जिल्ह्यातील उत्कृष्ट शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतकरी उत्पादक गटांचा कृषी दिनानिमित्त गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आह उस्मानाबाद नांदेड आणि लातूर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा आणि नळ पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेनं जोडल्या जाणार असल्याचं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे नांदेड परिमंडळांतर्गत सोळा वीज उपकेंद्रांचं भूमिपूजन यांच्या हस्ते काल त्यावेळी ते बोलत होते सन दोन हजार तीस पर्यंत राज्याला शाश्वत वीज द्रियाची मुख्यमंत्र्यांची सूचना लक्षात घेता चार हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार केला ऊर्जा लास मंत्र्यांनी सांगितलं शेतकऱ्यांनी वीजबिल थकबाकीची मूळ रक्कम भरण्याचं आवाहनही बावनक्ळे यांनी केलं उस्मानाबाद जिल्ह्यात जून महिन्यात एकूण सरासरीच्या तीस टक्के पाऊस झाला असून या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक दोनशे तीस मिलीमीटर तर कळंब तालुक्यात सर्वात कमी एकशे तीस मिलीमीटर पाऊस झाला आहे याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर जिल्ह्याचा वार्षिक सरासरीच्या तीस टक्के इतका पाऊस झाल्यामुळे बळीराजा सुखावला आहे जिल्ह्यातल्या चार लाख बासष्ट हजार सहाशे हेक्टर क्षेत्र खरीप हंगामातील विविध पिकांसाठी कृषी क्षेत्रानं निर्धारित केलं होतं त्यापैकी दोन लाख एक्कावन्न हजार चारशे चौसष्ट म्हणजे त्रेपन्न टक्के क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्णही झाल्या आहेत तर जिल्ह्यातले दोनशे एकोणीस मोठे लघु मध्यम सिंचन प्रकल्पात वीस टक्के इतका पाणीसाठा झाला आहे राज्य शासनानं जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी स्वावलंबन कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातल्या जवळपास एकोणऐंशी हजार शेतकऱ्यांना एकशे पंचावन्न कोटींच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्यानं शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे आहिदास पाठक उस्मानाबाद आषाढी एकादशी येत्या मंगळवारी चार जुलै रोजी साजरी होती या निमित्तानं पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीनं आदिलाबाद नगरसूल आणि अकोला इथून विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जाणार आहेत आदिलाबाद पंढरपूर ही गाडी तीन जुलैला सकाळी नऊ वाजता आदिलाबाद इथून सुटून दुपारी एक वाजता नांदेड इथं परभणी परळी मार्गे चार तारखेला पहाटेच्या सुमारास पंढरपूरला पोहोचेल नगरसूल पंढरपूर ही गाडी नगरसूलून संध्याकाळी साडेपाचला सुटून औरंगाबाद परभणी परळी लातूर मार्गे पंढरपूरला सकाळी दहा वाजता पोहोचेल वस्तू आणि सेवा कर जीएसटी आजपासून देशभरात लागू आधार क्रमांकाशिवाय प्राप्तिकर विवरणपत्र भरता येणार नसल्याचं आयकर विभागाकडून स्पष्ट राज्यात आजपासून सात जुलैपर्यंत वनमहोत्सव आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर त्र्याण्णव धावांनी विजय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं संक्षिप्त मराठी बातमीपत्र सकाळी दहा वाजता